तुम्हाला म्हणलं ना मला जायचंय म्हणून. कुठं मला जायचंय? ते व्हिडिओ बिडिओ तसला सुरू करून ठेवायचा नाही तिथे. काय करू यार, काम करू. तुम्हाला लक्ष देऊ, एकडला बघू का तुला बघू कळतच नाही. तुझं काय डोक्यात आले रिकामा सांगते यार तुम्हाला. मला काय टेन्शन देऊ नको यार. आपल्या आपल्या घरातलं ना, आता घरातच बोला ना. ते व्हिडिओ बिडिओ सुरू केला मला आवडत नाही तसला. बर, लोक चांगले सांग. ते व्हिडिओ काय असू, ते व्हिडिओ बंद करा. ते व्हिडिओ टाकायचं नाही अजिबात. मला घेऊन सोडा आओ. मी भरून ठेवल्यात बॅगी, मला लवकर घेऊन सोडा. नाही बाबा खराब करू. पहिले टेन्शन येते यार का. पहिले धंदे पाणी नाही तर अजून तू बोर कर मला. अवघड डोकं लावून तुमचे धंदे पाणी नसते, तुमचे काहीच नसते. त्यामुळे मला काही गरज नसते. माझी मी गाडी जाऊन टाइमपास करतो. तुम्ही सिरियस घ्यायनाच झाला तर लग्नाला झाले 11 वर्ष. तुम्ही घराचं सिरियस कोणाचं हे काय किरायचं काय. अरे लोकांच्या नशिबात हे असलं सुद्धा नाही ना. झोपड्यात राहते त्यांचे जाऊन बघ तिथे अवस्था कशी आहे. मी काय म्हणतो ज्याला काही नाही का त्याचं जाऊन बघ. मला लोकांचं सांगू नका. मला जायचंय. येड्या वाणीत लावलं तू एक मिस्त उगाच. मला ताण यायला लागला नाही यार. कोणी डॉन करायला तुम्ही राहत होता झालं. बॅगी बिगी ठेवी. नाही बाबा नाही बाबा बॅग ठेवू यार. राहू दे पडतो गप्प बस. बोर नको मला. लय बोर होता. ते बोर होणार तर काही होणार. तुम्हाला घालायचंय का मी बोलू माझ्या भावाला. सांगणार तुझ्या भाषात कसं व्हायचं. तुला एवढ्या शाळेचा विचार करायली तर खप राहणार. मी नाही बाबा राहू शकत. एवढ्या शाळेचा विचार कर. तिची काळजी आहे का काय. बघा तुमचं ते गाड्याचं तुम्ही तुमचं. नाही तिची काळजी नाही तुला. तिची काळजी आहे का नाही तुला. नाहीये तुम्ही बघा काय मला काही सांगू नका. ते जाऊन काय करायचं माझं. तिथं जाऊन काय करणार आहे. तिथं कामाला जाणार आहे काय. कुठं राहणार पिणार खुरपायला. तिथं गरज नाही. तर सगळं चांगलं आहे तुला. खायला प्यायला सगळं जिथं तिथं काय कमी. हा मला काहीच कमी नाही. पण मला जायचं. अरे घर नाही का चांगलं. मला सांग ना घरात काय खराब आहे का. घर का खराब आहे. लोकांना असं सुद्धा नाही ना. एवढ्या वर्ष झालं. किती वर्ष राहायचं काय माहिती. असं असं कसं सहन नाही व्हायला लागलं आता. म्हणजे तुझ्या डोक्यात काय खोळ आहे का दुसरं काही. काही खोळ नाही. पण मला ते तुम्हाला त्या पिक्चरच्या कामाने तू इडी झाली. इडी त्या पिक्चर मध्ये काम करण्यामुळे मला नाही करायचं पिक्चर मध्ये काम. पण मला तेव्हापासून तुझं डोकं भदे झालंय. मला जायचंय. मला जायचंय. पिक्चरच्या कामाने पागल झाली तू. पागल पिक्चरच्या कामाने नाही. मला जाऊ दे. एक तर तुम्हाला स्वतःच सुधरायचं कळा ना. काही सुधरायला तर काय. रोज काम करतोय. रोज पैसे. रोज काम करतोय. रोज खातोय. रोज काम करतोय. रोज खातोय. काय करावं यार. गप्प बस ना यार. पिल्या त्या पोरीच आवरायचं राहिलं. तू बघ ना मम्मी बॅगी भरले तळेगावला जायचं म्हणून. चल गे. तुझे पण भरलेत कपड्याचा. नाही जायचं. नाही जायचं. नाही जायचं. पागलेस का काय. इथं कोण थांबल माझ्या पैशी. माझ्या पैशी कोण नाही पिल्या मग. तर नमस्कार सगळ्यांना. तुम्ही सगळ्यांनी बघितलं की हे काय मला जाऊनच द्यायना झालेत तळेगावला. यांना नेऊन घाला नेऊन घाला. मी काल एवढी काल रविवार होता. काल एवढा वेळ म्हणत होते की मला नेऊन घाला. बॅग वगैरे भरल्या होत्या. पण त्यांनी काय मला नेऊन घातलं नाही. त्यामुळं मी म्हणलं चला आपलं आता ह्यांचं आवरून दिलंय. सिद्धीचं पण शाळेचं आवरून दिलंय. आणि म्हणलं चला आता आपण निघावा. तर पिऊ आपल्याला कुठं जायचंय. तर आमची पिऊ पण खुश आहे गावाकडे जायचं म्हणून. सिद्धीचं पण आवरलंय सगळं. आणि म्हणलं चला आता शाळेत जावं. य तर बघा ही शाळेत चालली आता. आणि हिला म्हणलं तुझा शाळेमध्ये रिक्षा लावलेला आहे तिला शाळेला. आज ती चालली शाळेमध्ये आणि मी चालले गावाकडे. गावाकडे का चालले. मी तू राहा पप्पाजवळ. नाही.
नाही काय नाही 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 करत जाऊ नकोस मी येणार आहे तुझी शाळा बुडली तर बुडली बुडली तर बुडली तसले नाटक नाही करायचे मग तू का चालली मी चालले तू राहिली होती ना गेल्या वेळेस मी गेलते त्यावेळेस राहिली होती ना तू मग एकदाच असते दोनदा एकदाच असते तसे नाटक नाही करायचे तू शाळेत जा शाळेतून येत जा काय तुला रिक्षा ते लावलेला आहे आई ते देते तुला डब्बा करून आई देते तिला डब्बा करून म्हणजे सासूबाई चला आमची पिऊला लेगाई झाली तस काय करायली पिऊला घाई झाली जास्त तर चला सिद्धी पण चालली शाळेमध्ये मी पण मामासोबत इथं शाळेत कोण जाईल आजच्या दिवस तर बुडवायची आता स्कॉलरशिप ते आली तुझी चांगला अभ्यास ते कर अगं जायचंय पिऊ आज स्कॉलरशिप आज स्कॉलरशिपची परीक्षा शाळेत आज त्याची सराव परीक्षा स्कॉलरशिपची चल चल चप्पल घाल तू खाली मी आले चल चल बॅग आणि घेते तर मी माझ्या भावाला पण बोलवलं होतं तो पण नाही आला आणि ह्यांनी पण नाही नेऊन सोडलं मला त्यामुळे मी म्हटलं चला आपलं आपण रिक्षाने जावं तर मी डायरेक्ट रिक्षाने जाणार आहे तर बघू एकदा मी त्यांना तरी फोन करून सांगणार आहे की मी चालले म्हणून तर बघू आता ते काय म्हणतात काय नाही चल तर चला चालले बाय बाय.